पालिकेच्या गाळ्यांचा लिलाव थांबवावा या मागणीसाठी महापालिका मेजर आणि मिनी गाळी संघर्ष समितीने इंद्रभवन समोर धरणे आंदोलन केलं आहे। गाळ्यांच्या लिलावास विरोध करीत महापालिका मेजर आणि मिनी गाळी संघर्ष समितीने इंद्रभवन समोर धरणे आंदोलन केलं। या आंदोलनास प्रमुख राजकीय पक्षाच्या नेतेगणांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तसेच नगरसेवकांनी भेट देऊन त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे। संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक मुळीक यांनी पालिका आयुक्तांच्या धोरणावर कडाडून टीका केली। गाळ्यांचा लिलाव करू नये, अन्यथा 9 तारखेला महापालिकेवर भव्य मोर्चा आणि 12 तारखेला सोलापूरचा व्यापार बंद ठेवण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं। कामगार नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक आनंद चंदन शिवे, विनोद भोसले, अमोल शिंदे, माजी महापौर मनोहर सपाटे तसंच किसन जाधव, भारत जाधव, यतीन शहा, प्रभाकर वनकुद्रे आदींनी रोखठोकपणे विचार मांडले। उदरनिर्वाहाचं साधनच काढून बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर करण्याचा प्रयत्न वेळीच थांबवला पाहिजे अशी एकमुखी मागणी नेते तसंच गाळेधारक आणि संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली। जवळजवळ आयुक्ताबरोबर व्यापारी प्रतिनिधी आणि सर्व पक्षाचे नेते मंडळी 1.5 तास चर्चा केली। महापालिकेच्या उत्पन्नासंबंधी, ई टेंडर संबंधी, रेडी रेकॉर्ड संबंधी, निकंडित केलेल्या ठरावासंबंधी चर्चा झाली, परंतु आयुक्त ई टेंडरपासून परावृत्त व्हायला तयार नाही। त्याने म्हटलं, मी कोणत्याही परिस्थितीत ई टेंडर करणार पुढच्या या महापालिकेमध्ये। त्यांच्या कुटुंबासमवेत या ठिकाणी येतील, त्यांचे नोकरसुद्धा येतील, सर्व पक्षाचे कार्यकर्ते येतील आणि 12 तारखेला सोलापूर बंद असं होईल। शेवटी सरकारला हे विखंडित केलेलं ठराव त्यांना मागं घ्यावं लागेल आणि व्यापाऱ्याला वाटाघाटीला बोलून सन्माननीय तोडगा त्यांना काढावं लागेल। आजच्या या व्यापाऱ्यांच्या निदर्शनाच्या कार्यक्रमाला त्यानंतर आयुक्ताबरोबर चर्चेचा वेळ घेतल्यानंतर आयुक्तांनी ज्या सोलापूरच्या व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीनं चर्चा करणं अपेक्षित होतं त्यांनी काही चर्चा व्यवस्थित केलेली नाही। सोलापूर शहराला या ठिकाणी पेटवण्याचं काम सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त या ठिकाणी करत आहेत। तरी येणाऱ्या पावसाळी अधिवेशन सोलापूर म्हणजे जी चालू आहे नागपूरमध्ये, सोलापूर शहराचा जो प्रमुख व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे, या जेवढा मोठं म्हणजे सोलापूर शहराचा संवेदनशील झालेला प्रश्न एखाद्या अधिकाऱ्यामुळे तर होत असेल, तरी अधिकाऱ्याचं धोरण काल एका प्रिंट मीडियाला या ठिकाणी लोकमतमध्ये बोलवल्यानंतर व्यापाऱ्यांनी तयार झाले चर्चा करण्यासाठी की बाबा आम्ही चर्चेला तयार आहे। आयुक्तांनी सांगावं तशी सकारात्मक चर्चा आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण केले, आता या ठिकाणी केले असताना सुद्धा आयुक्त या गोष्टीला तयार नाहीत। त्यांचे फक्त ही टेंडरिंग करणे हा एकमेव धोरण आहे आणि सर्व पक्षाचे सर्व अध्यक्ष असताना सुद्धा त्यांनी कुणाला जुमानलेले, आज संघटनेने जे निर्णय घेईल त्या संघटनेला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा राहील आणि संघटनेमार्फत आम्ही ही लढालो। डेडी रेकनरच्या पद्धतीनं एक्झिस्टिंग गाळेधारकांना वाटाघाटीला आयुक्त बोलवू शकतो, त्या पद्धतीनं भाडेवाढ करू शकतो, परंतु मी त्याचा ई ट्रेनिंग करणार, लिलावा करणार, फेर लिलावा बोलवणार, बोली बोलवणार, ही भूमिका आयुक्ताला कायद्याला सोडून आहे। जरी शासनाने खराब असा आदेश दिला असला तरीसुद्धा सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वानं जे नेतृत्व करतायत त्यांनी ह्या मुद्द्याचा खऱ्या अर्थानं परामर्श करून गाईडलाईन देण्याची आवश्यकता होती। ई ट्रेनिंग करणं, हा फेर लिलावा करणं, त्या अनेक स्पर्धक उभा करणं, त्या एक्झिस्टिंग व्यापाऱ्याच्या हातातलं कोळी दुसऱ्याच्या हातात देणं आणि दोन व्यापाऱ्यामध्ये संघर्ष निर्माण होतो। आयुक्त साहेबांनी जी भूमिका घेतली आहे ती अतिशय न शोभणारी आहे। खऱ्या अर्थानं सत्तेत असलेले जे काय पदाधिकारी आहेत त्यांचं काम होतं की या प्रश्नाला त्यांनी प्रामुख्यानं कशा पद्धतीने सोडवणूक करत। मी आवर्जून आठवण करून देतो, ज्यावेळेस गुढीवार साहेबांनी अशी भूमिका घेतली होती त्यावेळेस आज जे सत्तेत बसले आहेत ते सगळी लोकं त्या आंदोलनामध्ये होते आणि वाळेधारकांच्या सोबत होते, पण आज ती लोकं इथं दिसत नसल्यामुळं आज खऱ्या अर्थानं सत्तेदाऱ्यातल्या लोकांनी खऱ्या अर्थानं गाळा खाली करण्यासाठीच ह्या आयुक्तांना इथं आणलं का काय असा प्रश्न तयार होत आहे। त्या संदर्भातलं जे आंदोलन चालू होतं आडम मास्तरांच्या नेतृत्वाखाली, त्या संदर्भात आज सन्माननीय आयुक्तांना सर्व व्यापारी संघटनेच्या वतीनं मुळीक साहेबांच्या नेतृत्वाखाली, मास्तरांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व पक्षीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त साहेबांना चर्चा झाली। चर्चा होत असताना आयुक्त साहेब ही टेंडर पद्धतीवर ठाम दिसून येत आहेत, त्यामुळं सोलापूरच्या व्यापाऱ्यांवर खूप मोठा अडचणीचा प्रसंग या ठिकाणी उद्भवलेला आहे।
कारण चर्चेतून सकारात्मक मार्ग महापालिकेचे उत्पन्न देखील वाढायला पाहिजे आणि व्यापाऱ्यांना देखील देशोधडीला न लावता त्यांचा देखील प्रश्न विचार करणं गरजेचं होतं. त्या पद्धतीने आयुक्तांसोबत चर्चा झाली. आयुक्त साहेबांनी अभिवचन दिलं आहे की येत्या काळामध्ये आम्ही तुमच्यासोबत व्यापाऱ्यांसोबत आणि महापालिकेचे सर्व पदाधिकारी असतील, विरोधी पक्षाचे गटनेते असतील, त्यांना सर्वांनाच सोबत घेऊन पुन्हा एकदा चर्चा करू. काही गाळेधारकांनी गाळ्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधलं. महापालिकेकडून सोयीसुविधा कोणत्याही पुरवल्या जात नाही, तर दुसरीकडे गाळ्यांचा लिलाव करून देशोधडीला लावण्याचा अट्टहास का असा सवाल उपस्थित करण्यात आला. दरम्यान पालिका मेजर आणि मिनी गाळेधारक संघर्ष समितीनं महापालिका आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गाळेधारकांवरील अन्याय अत्याचार सहन केला जाणार नाही, यापुढे टप्प्याटप्प्यानं व्यापक आंदोलन उभारण्याचा इशारा संघर्ष समितीनं दिला आहे.